केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतच्या वतीने साखळी उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा. केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीच्या वतीने साखळी उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये उपोषण चालू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषण चालू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते, त्यावेळी देखील गावातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करून सराटे येथे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ युवक हे मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्यांना पाठिंबा दिला होता. या साखळी उपोषणाचे प्रमुख उपोषणकर्ते दिगंबर श्रीहरी तपसे यांनी हा पुढाकार घेतला असून जोपर्यंत मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते दिगंबर श्री हरी तपसे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांना चंदन सावरगाव या गावामध्ये येण्यास बंदी घातली आहे. जोपर्यंत मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांनी गावामध्ये येऊ नये असे आमच्या प्रतिनिधींशी बातचीत करताना उपोषणकर्ते दिगंबर तपसे व प्राध्यापक गणेश चाळक युवक ग्रामस्थांनी म्हटले आहे. उपोषणामध्ये युवकापेक्षा मोठ्या प्रमाणात 70 वर्षापुढील वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग दिसून आला आहे. आमच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्ते यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपोषणकर्ते म्हणाले की प्रशासनाचा एकही कर्मचारी अथवा अधिकारी यांनी आमच्या उपोषणस्थळाला भेट दिली नाही. शासनाने आम्हाला कुठली विचारपूस देखील केली नाही. या पुढील काळात सर्व निवडणुकांवर येथील समाज बांधवांनी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत राज्यामध्ये मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार असल्याचे उपोषणकर्ते यांनी म्हटले आहे. यावेळी उपोषणकर्ते दिगंबर तपसे, प्राध्यापक गणेश चाळक, भारत तपसे, जनक तपसे, मधुकर तपसे, माजी उपसरपंच भाऊसाहेब तपसे, जीवन तपसे, कालिदास तपसे, गोरोबा तपसे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक या साखळी उपोषणास उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज. गेल्या 2 महिने झाले आपल्या गावात आमरण उपोषण झालंय, नंतर साखळी उपोषण झालं आहे आणि जरांगे पाटलं तर ठाम आहेत निर्णयावर की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आता आरक्षण सोडणार नाही. तर आपली काय भूमिका आहे आणि इथून पुढे आपण काय करणार आहात? या ठिकाणी मराठा तरुणांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि त्या ठिकाणी मराठा तरुणांकडं नोकऱ्या नाहीत, त्यामुळं त्यांना शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे, नोकऱ्याची गरज आहे. आणि एकतर हे शेतकरी वर्गातले असल्यामुळं या ठिकाणी जमिनीचं तुकडीकरण होऊन शेती व्यवसाय धोक्यात आलेला आहे आणि शेती व्यवसाय धोक्यात आल्यामुळं या आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आता प्रथम आमचं आमरण उपोषण झालेलं आहे, रस्ता रोको झालेलं आहे, आता साखळी उपोषण चालू आहे आणि हे मिळेपर्यंत लढा चालू राहणार. आणि वास्तविक पाहता हा लढा जर आरक्षणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सांगितलं होतं मराठ्यांना तुम्ही आरक्षण घ्या, परंतु आमच्यातले काही सवर्ण धार्जिणी माणसं होती त्यांनी त्यावेळेस आरक्षण नाकारलं आणि तेव्हा आंबेडकर असं म्हणाले की जेव्हा तुम्हाला आरक्षण मागायची वेळ येईल तेव्हा मी नसेल. तेच आज खरोखर तंतोतंत खरं ठरलेलं दिसत आहे. आज देशामध्ये गेले जो सत्ता आपली स्वातंत्र्य मिळाल्यापासून पूर्णतः स्वातंत्र्य मिळाल्यापासून मराठा समाजाचेच मुख्यमंत्री झालेत आणि मराठा समाज आजही राज्यामध्ये 1/3 पेक्षा जास्त त्यांचं बहुमत आहे, तरी पण आरक्षणाला काय यांचं हे आहे? बरोबर आहे की या ठिकाणी समाजामध्ये बी आहेर्याचा वर्ग आहे का नाहीर्याचा वर्ग, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी खूप आहे ते सगळे सत्तेवर आहेत आणि गरीब वर्ग जो आहे तो असा खालीच पिचत पडलेला आहे आणि त्यामुळं ह्या गरीब वर्गाला नाहीरे वर्गाला आरक्षणाची गरज आहे. आणि आजच्या राजकारण छत्रपती शाहू महाराजांनी 1902 सर्व जातीच्या मुलांना जातीच्या लोकांना आरक्षण द्यावं ही त्यांची भूमिका होती आणि सर्व जातीच्या मुलांना आरक्षण देण्याची भूमिका असून त्यांनी जातीनिहाय वसतिगृह स्थापन केले. यातून काही त्यांना जातीयवाद जोपासायचा नव्हता, परंतु त्या कालखंडात शिक्षण हे एका विशिष्ट जातीचीच मक्तेदारी होती आणि म्हणून त्यांनी जातीन्याय वसतिगृह स्थापन करून सर्व लोकांना शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम
शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये आरक्षण देऊन केलेलं आपल्याला दिसून येतं. आत्ता शासनाची समिती सगळीकडे फिरते, सगळीकडं मी पण भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सतत प्रयत्नशील आहे, सगळ्या ज्या तिथल्या नोंदी ते उर्दू आणि मोडी भाषेमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी त्या समितीला त्या नोंदी सापडल्यात, परंतु सगळे जवळपास त्याच्यामध्ये आहेत. परंतु याच्यामध्ये काय असतं की एक शीत भाताचा तांदळाचा शीत एक चापून बघायचा असतो, सगळा तांदूळ शिजला का नाही हे चापून बघायची गरज नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये दहा पाच नोंदी त्यांना मिळू लागलेल्या आहेत, त्यावर त्यांनी संपूर्ण समाजाला आरक्षण द्यावं ही आमची आता भूमिका आहे. माझ्याकडे 1837 एक पुरावा आहे, तो आपण शासन दरबारी सादर केलाय का? नाही, आता उद्या 28 तारखेला मी समितीसमोर उभा राहणार आहे. आपण त्याची मागणी केली का द्या म्हणून शासनाने? मागणी केली, परंतु त्याचं ट्रान्सलेशन नाही केलेलं आणखी, पण भरपूर नोंदी आहेत ते देतील का ऑपरेशन करून? हो देतील ना. तसं आपण त्यांच्याकडे नकलेचा अर्ज वगैरे काय केलाय? केलाय, नकलेचा अर्ज केला. किती दिवसापूर्वी केलाय? 1-2 दिवसापूर्वी केलेला आहे.